येत असते आणि मी मेकअप करताना देखील बघत असते, त्यामुळं तिनं हे लक्षात ठेवलेलं आहे. मॅगी मेकअप कुठून शिकली तू मेकअप करायचं? तिचा हात देखील एकदम असा स्मूथ सॉफ्ट चालत आहे. हॅलो, कसं काय मंडळी, या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आणि मी निघालेली आहे वॉकिंगला आणि सकाळचं सनराईज बघा, असला भारी आहे. सूर्य असं मस्त या दोन झाडाच्या मधून दिसतोय असं उगवताना, आणि तुम्ही पक्ष्यांचे आवाज देखील इथं ऑब्झर्व करू शकता किंवा ऐकू शकता. इथे बघू शकता, अजून ऊन जरी असलं तरी इतकं अशी झाडं काही या साईडला अजून वाळलेली नाही आहेत. तर आता मी वॉकिंग करते आणि त्याच्यानंतर बोलते तुम्हाला. आता ससा दिसला, ससा नाही आहे, गोंडस कुत्र्याचा पिल्लू आहे. अरे सो क्यूट. किती क्यूट आहे. आणि भिऊन पळून गेलं. अरे अरे अरे. घरातली सगळी कामं आवरलेली आहेत माझी आणि खूप बोर होत आहे, काही करावं असं नाही वाटत आहे. आणि मला उद्या निघायचं देखील आहे पुण्याला, तर त्याची देखील पॅकिंग माझी चालू आहे. तर थोडीशी पॅकिंग माझी झालेली आहे, दाखवते. तर इथं हे पोते वगैरे भरून ठेवलेले आहेत, ही बॅग ठेवलेली आहे भरून. ह्याच्यामध्ये अजून थोडंसं सामान घ्यायचं आहे. एका पोत्यामध्ये मी घेतलेलं आहे सामान आणि हे फक्त राहिलेलं आहे. माग लहान मुलं देखील राहतात मागच्या दोन तीन घरांमध्ये, तर त्यातलीच एक छोटी मुलगी दररोज माझ्याकडे येत असते, तर तिला भेटा. तर तिचं नाव आहे मॅगी. सगळेजण हिला लाडाने मॅगी म्हणतात. तर तुझं खरं नाव काय सांग? संस्कृती. संस्कृती, गुड. तर खूप असं काहीच करावं असं वाटत नाही. तर ती म्हणली की माझं इथं मेकअपचं सामान देखील पडलेलं आहे. तर ती म्हणाली की दीदी मी तुझा मेकअप करू का? तर म्हटलं ठीक आहे कर, पण भूतासारखं बनू नको. तर बघूया चला आता ती माझा मेकअप कसा करते. तर आत्ताची जी लहान मुलं आहेत त्यांना वेगळं काही शिकवायची किंवा सांगायची अजिबातच गरज नाही आहे. तर मोबाईलच्या जमान्यामुळं खूप हुशार झालेली आहेत लहान मुलं देखील, त्यांना सगळं समजतं. तर ती माझा मेकअप करणार आहे आणि मी तिला थोडीशी मदत देखील करणार आहे. तर बघूया आता ती कसा करते आणि काय करते. चल मॅगी स्टार्ट कर. आता फॅन चालू असल्यामुळे नीट आवाज देखील येत नव्हता, म्हणून मग मी माईक लावलेला आहे. तर चला करूया आता मेकअपला सुरुवात. तर मॅगी काय काय करणार आहेस तू पहिल्यांदा सांग बरं. आपले जे सबस्क्रायबर आहेत जे व्हिडिओ बघत असतात त्यांना सांग तू काय काय करणार आहेस. इकडं कॅमेरामध्ये बघून सांग. सांग ना पहिला काय काय लावणार आहेस. तर ती पहिल्यांदा कॅमेरा फेस करते त्यामुळे थोडस शाय फील करते. सांग तू काय काय लावणार आहे पहिल्यांदा. तर ती मी माझ्याकडे येत असते आणि मी मेकअप करताना देखील बघत असते, त्यामुळे तिनं हे लक्षात ठेवलेलं आहे की मी सगळ्यात पहिल्यांदा हे लावते सनस्क्रीन. तर बरोबर तिने सांगितलेलं आहे. तर आता चल चालू कर. सॉफ्ट सॉफ्ट हात ना खूप छान वाटत आहे तसं फेसवर. नोज एरिया राहिलं की ओके. आता सनस्क्रीन झाल्यानंतर ह्याचं जे कॅप आहे ते लाव. ह्याच्यानंतर आता तू काय लावणार आहेस? फाउंडेशन. हा, तर बरोबर सांगितलेली आहे ती. ह्याला फाउंडेशन म्हणतात हेही माहिती आहे तिला. तर हे फाउंडेशन आता लावणार आहे ती. ला
तर पहिल्यांदा खूप जास्त ह्याची क्वांटिटी लागत नाही, तर थोडं अगदी एक दोन ड्रॉप इज इनफ, तर तेवढंच हातावर मी घेते, तर ती अप्लाय करेन. थोडं थोडं लावायचं, ते खूप होतंय हा, सगळीकडे तेच लावायचं चेहऱ्याला पूर्ण. ठिपके ठिपके लावायचं म्हणजे पूर्ण फेस कव्हर होतो त्याच्याने. मॅगी मेकअप कुठून शिकली तू मेकअप करायचं? स्वतः शिकली. बघा लहान मुलं ना मोठ्यांचं अनुकरण करत असतात, तर घरी तिने कदाचित तिच्या मम्मीचं किंवा मोबाईलवर बघितलं असणार आहे, त्यामुळेच तिला ह्या बऱ्यापैकी गोष्टी माहीत आहेत आणि जमतात सुद्धा. तर मी आत्ताच बघणार नाही आहे आरशामध्ये, सगळं झाल्यानंतर बघणार आहे की मेकअप कसा केला आहेस तू. ओके, तर आता आपलं हे फाउंडेशन लावून झालेलं आहे, आता ह्याच्यावर तू काय लावणार आहेस? पावडर. हा, ह्याला म्हणतात कॉम्पॅक्ट पावडर. तर हे कॉम्पॅक्ट पावडर आहे, तर ती ह्या फाउंडेशनवर लावणार आहे. तर हे घे, ब्रश चे जे ब्रिसल्स आहेत ते अगोदरच सॉफ्ट आहेत आणि तिचा हात देखील एकदम असा स्मूथ सॉफ्ट चालत आहे, त्यामुळे अजूनच एकदम असं भारी भारी वाटत आहे फेसला. इथं वगैरे झालं. ओके, आता ह्याच्यानंतर तू काय लावणार आहेस? नंतरची स्टेप काय आहे? लिपस्टिक. ओके, ठीक आहे. तर ही लिपस्टिक आहे, बरोबर सांगितलेलं आहे तिनं, माझं सगळं म्हणजे बघितलेलं आहे अगदी बरोबर. तर ही आहे लिपस्टिक, तर ही लिपस्टिक लावणार आहे ती. लाव. झालं बरोबर? म्हणजे एक्स्ट्रा झालेलं तिने कॉटननी देखील ते पुसून काढलेलं आहे. आता हे हे काय आहे हे सांग. ही पेन्सिल कशासाठी आहे? हा, ओठांना बॉर्डर लिप लाइनर आहे हे, तर तिला लिप लाइनर म्हणता येत नाही, तर तिनं व्यवस्थित सांगितलेलं आहे की हे ओठांनाच अप्लाय करायचं असतं. ऍक्च्युली हे आधी अप्लाय करायचं आहे, बट इट्स ओके, ठीक आहे, तिला एवढंच माहिती आहे. आता ह्याचं कॅप पण लगेच लावायचं. हा, तर आता पुढचं अजून काय करणार आहेस तू? दुसरं काय आहे? हे काय आहे? हे कुठं लावायचं? हा, तर हे मस्कारा आहे आणि ती डोळ्यांना लावायचं असं म्हणते, तर लाव. की आता हे मी मस्कारा आहे तो आयब्रो देखील फिल करण्यासाठी मस्कारास वापरते, त्यामुळे ते बघून तिने मग हे माझे आयब्रो देखील अगदी व्यवस्थित केलेले आहेत. तर बघू शकता आता इथं थोडंफार दिसत असेल तुम्हाला लुक. तर ह्याच्यानंतर तू काय करणार आहेस, काय लावणार आहेस? हे, तर हे हे कुठं लावतात? कुठे? हा, तिथे. अजून कुठे? इथं गालांना. हा, तर हे आता मी ओपन करून देते तुला. तर हा घे ब्रश आणि लाव. कोणता शेड लावणार आहेस तू ह्याच्यातलं मला? हे हायलायटर आहे, ह्याच्यातलं दुसरं जे डार्क शेड आहेत ते घे. कुठं कुठं लावली? हाताने लाव तिथं, ब्रश नि थोडं घ्यायचं. लेस इज मोर.
त्या ब्लशच्या पॅलेटमधूनच आय शॅडोच देखील ती करत आहे इथं. हे कुठं लावतात? तर हे पण बरोबर सांगितलेलं आहे, हे सिंदूर आहे. तर हे कुठं लावतात? हे कपाळाला लावतात. हा, टिकली राहिलेली आहे तर टिकली देखील ती घेतलेली आहे. सगळं सामान अगदी व्यवस्थित तिच्या लक्षात आहे कुठं काय अप्लाय करायचं काय नाही. तर मी एक तिला टिकली काढून देते. हे घे. तर झालेलं आहे, थोडंसं वरती लावते मी कारण टिकली वरती असते. किंवा ठीक आहे, तू कसं लावली आहेस ना तसं ठीक आहे. तर बघू शकताय मॅगीनं माझा मेकअप केलेला आहे. तर हे बघा आधी कसा होता आणि कसा वाटतोय मेकअप, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. लहान मुलांना काही शिकवायची गरजच राहिलेली नाही आजकाल, इतकं ते म्हणजे मोठ्यांचं अनुकरण करतात आणि त्यामुळं बऱ्याचशा गोष्टी त्यांना जमतात. अगदी मोठ्यांना देखील अशा गोष्टी जमणार नाहीत. मेकअप जे बिगिनर आहेत त्यांना देखील इतकं असं जमणार नाही, इतकं छान पद्धतीनं तिनं माझा मेकअप केलेला आहे. तर थँक्यू मॅगी. आणि मॅगीला मी एक चॉकलेट देखील देणार आहे, माझ्याकडे एक चॉकलेट आहे तर मेकअप केल्याबद्दल. तर हे घे. थँक्यू. तर आज आहे मामे सासरे आणि मामे सासूबाई यांचा लग्नाचा वाढदिवस. त्यांच्या लग्नाला 18 वर्ष पूर्ण झालेले आहेत. तर त्यांच्यासाठी मला गिफ्ट देखील घ्यायचं आहे. तर काय घेऊ विचार करत आहे, तर बघूया गावात जाते काय मिळते बघूयात. आणि संध्याकाळी त्यांच्या ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन देखील आहे, ते देखील तुम्हाला व्लॉगमध्ये मी दाखवते. तर चला आता मी हा मेकअप रिमूव्ह करते, कारण आत्ता मला मेकअप नको आहे त्यामुळं मग मी रिमूव्ह करते. असं नाही आहे की चांगला मेकअप केलेला नाही आहे, तर आत्ता मला मेकअप नको आहे कारण आत्ता मला फेस वॉश करून थोडंसं चेहऱ्याला शीट लावायचं आहे. तर त्याच्यानंतर सगळं झाल्यानंतर मग बोलते तुम्हाला. आत्ता वाजलेले संध्याकाळचं 5:30 आणि मी रेडी झालेली आहे गावात जाण्यासाठी. तर आज शुक्रवार देखील आहे आणि आठवडी बाजार देखील आहे, त्यामुळं गर्दी असणार आहे गावात. तर मला गिफ्ट देखील आणायला जायचं आहे. तर मी अशी रेडी झालेली आहे, माझा लुक दाखवते. तर आता कॅमेरा होल्ड करण्यासाठी कोणी नाही आहे, तर मग मी आरशामध्येच माझा लुक दाखवते. आता मी कुर्तीज कलेक्शनचा जो व्हिडिओ बनवलेला होता, तर तो कोणी बघितला नसेल तर तो देखील बघून घ्या. त्याच्यामध्ये ह्या कुर्तीबद्दल मी एक्सप्लेन केलेला आहे. तर बघू शकता आजचा माझा लुक असा, ग्रे कलरची ही कुर्ती आहे आणि ब्लॅक कलरची मी लेगिन्स घातलेली आहे. एकदम असं सिम्पल, सोबर आणि डिसेंट वाटत आहे. मी बघा, आणि हे इथं नॉट बांधलेली आहे, हे रिबीन बांधलेली आहे, त्यामुळं इतकं असं लूज पण नाही वाटत आहे आणि जास्त फिटिंग पण नाही वाटत आहे, एकदम असं बरोबर वाटत आहे. तर असा आहे आजचा माझा लुक. आणि मी ऑइलिंग केलं होतं केसांना, त्यामुळं थोडंसं चिप्पू चिप्पू केस झालेले आहेत. चला आता निघूया. किट्टू मम्मी पप्पांच्या ॲनिव्हर्सरीसाठी रेडी झालेला आहे. तुझं खरं नाव काय? लाडानी किट्टू म्हणतात त्याला. हा, सम्यक नाव आहे ह्याचं. कितवीला आहे तू? स्कूलला जातो की नाही? बालवाडीला? हाय कर सगळ्यांना, हाय कर. तर इथं आपली भारतीय संस्कृती कुठल्याही कामाचं सेलिब्रेशन करताना आधी तर औक्षण करतात, तसंच इथं औक्षण केलं जात आहे. गिफ्ट रिसिव्हिंगचा जो मोमेंट होता, त्याच्यानंतर फोटो सेशन झालं
ऑल फॅमिली मेंबर्स आणि जे नेबर्स वगैरे आहेत ते सगळे एकत्र आले फोटो सेशनसाठी. तर असे जे आपले फंक्शन्स असतात तर असे मोमेंट्स आपण फोटोमध्ये कैद करत असतो आणि नंतर आपल्या त्या आठवणी राहत असतात. सगळं सेलिब्रेशन झालेलं आहे आणि आता मी घरी आलेले आहे. रात्रीचं वाजलेले आहेत 10:30 आणि जेवण देखील मस्त झालेलं आहे तिकडं. तर आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते. आय होप आजचा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन कीप वॉचिंग, टेक केअर, बाय बाय.